हॅलो, नमस्कार. अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. सुंदर रांगोळी सजली आहे दारी आणि अशी बरीचशी तयारी इथं करून ठेवलेली आहे. आता पूजा मांडणी मला करायची आहे, त्यासाठी सगळंच काही साहित्य काढून ठेवलं आहे. खरं तर धनतेरसपासूनच सगळी आमची तयारी असते. सगळं काही मार्केटमधून आणून ठेवायचं, घरात जे काही आपल्याला ठेवायचं ते सगळं आम्ही एका ठिकाणी काढून ठेवतो. इथं मिस्टर जे समर्थांची प्रतिमा आहे, शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, त्यांना हार घालत आहेत. आणि खाली तुम्ही बघू शकता तिकडे दिवे तयार आहेत चौरंगाच्या आजूबाजूला लावायला. आणि ती चौरंगाखाली मी रांगोळीसुद्धा घातलेली आहे आणि आता पूजा मांडणी करणार आहे. आई देखील जमेल तेवढी आम्हाला हेल्प करत आहेत, म्हणजे त्यांना बसल्या ठिकाणी एक दोन कामं देते. जसे आता त्यांनी दिव्यामध्ये वाती वगैरे तयार करून ठेवून दिल्या आहेत, म्हणजे आम्हाला दिवे लावायला थोडं सोपं पडेल. तर असे घरातले प्रत्येक जण काही ना काही काम करतात सणावाराला, तर पटकन सगळी तयारी होऊन जाते. तर बघा, इथं प्रतिमेला हार घातले तर किती छान दिसत आहे सगळ्या प्रतिमा. तर अशा प्रकारे तोरण वगैरे पण लावलेलं आहे, सुंदर आपलं घर सजून निघतं छानपैकी असं दिवाळीच्या दिवशी. तर इथं माझी मांडणी झालेली आहे, मी सुद्धा तयार झाली आहे. तयारी केल्यानंतर मी मांडणी केली आणि आता पूजेला बसणार आहे. तर तुम्हाला मी पूर्ण जवळून दाखवणार आहे की मी कशाप्रकारे मांडणी केलेली आहे. पण आता मी पूजेला सुरुवात करत आहे. तर बघू शकता सगळ्यात आधी मी जसं नेहमीप्रमाणे दीप प्रज्वलित करून घेत आहे. आणि आपण इथं प्रत्येक म्हणजे देवी देवतांना उचलून तांबणामध्ये टाकू शकत नाही, तर शुद्ध जलाने मी पुष्पाने त्यांच्यावरती असं पाणी शिंपडून त्यांना स्नान करत आहेत. तर व्हिडिओ थोडा फास्ट ठेवला आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल की किती फटाफट पूजा करत आहे, पण व्हिडिओ फास्ट ठेवला आहे, फास्ट केला आहे. तर सगळ्या देवी देवतांना असं पुष्पाने आपण पाणी वगैरे हलक्या हाताने शिंपडून त्यांना स्नान करून घ्यायचं आहे. तर तुम्ही गणपती महालक्ष्मी यांची छोट्या मूर्त्या असतील किंवा सुपारी म्हणून तुम्ही ठेवत असाल तर त्यांना तांबणात घेऊन त्यांचं स्नान करू शकतात आणि पंचामृताने किंवा शुद्ध जलाने. तर इथं मी सर्वप्रथम गणपतीची पूजा करत आहे. तर सुपारी म्हणून मी आपल्या विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ टाकून ठेवलेले आहेत गणपती म्हणून. त्यांना आता हळद कुंकू फूल वाहत आहे. त्याच्या बाजूलाच मी डाव्या साईडला कुलदेवता ठेवलेल्या आहेत, त्यांचीसुद्धा पूजा केली आहे. इथं कलश म्हणून यांचीसुद्धा पूजा केली आहे. तर आधी मी सर्वांना हळद कुंकू वाहून दिलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण मी म्हणजे शूट केला आहे, पण मी दाखवलं नाही कारण की खूप मोठा होऊन जातो, म्हणून फक्त शॉर्टकटमध्ये दाखवतात की आधी हळदी कुंकू झालं आणि आता सगळी जे काही मांडणी केली आहे आपण देवी देवतांची सगळ्यांना फुलं अर्पण करत आहे. तर तुम्हाला जर कमळाचं फूल मिळालं तर खूप अतिउत्तम, कारण महालक्ष्मीला कमळाचं फूल खूपच छान म्हणजे खूप आवडते त्यांना. तर तुम्ही असं कमळाचं फूल अर्पण करायचं आहे जर मिळालं तर खूपच छान. तिथं मार्केटमध्ये तर प्रत्येक गोष्ट अवेलेबल होऊन जातं. तर इथं कमळाचे फुलं आहे ते महालक्ष्मीच्या प्रतिमेला कळसाला मी अर्पण केलं आहे. बाकी जी काही फुलं आहेत वेगळ्या वेगळ्या रंगाची ती सगळीकडे मी वाहत आहे. तर जे आपले सुगड आपण मांडलेले आहेत त्यांनासुद्धा मी त्यांचीसुद्धा पूजा केली आहे. धनतेरसचे जे सुगड आहेत तेच ठेवले आहेत. नंतर शंख पण खूप गरजेचं आहे. बघा, देवीच्या हातामध्ये शंखसुद्धा असतो. शंखाची पूजा करायची आहे. तुपाचा दिवा, तेलाची समई, ह्या सगळ्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. उजव्या बाजूला मी तिकडे मिठाची पिशवी आणि छोटी फडी म्हणजे झाडू ठेवला, त्याचीसुद्धा पूजा केली आहे. तर अशा प्रकारे मी माझी पूजा सुरू आहे. हळदी कुंकू त्यानंतर फुलं अर्पण केले आहेत. तर बघा, इथं समईचीसुद्धा मी पूजा केली आहे. तर आपण म्हणजे ही सगळी काही मांडणी अगदी सोप्या पद्धतीने केली आहे, कुठलेही याच्यामध्ये सुद्धा मी तामझाम केले नाही आहे, सरळ सोपी पद्धत आहे. तर पुष्प अर्पण केल्यानंतर अगरबत्ती वाढायची म्हणजे धूप वाढायची आहे. नंतर तुपाचा दिवा जो पेटवलेला आहे तो वाढायचा आहे. त्यानंतर आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे. असं छान अत्तर असेल तुम्ही अत्तरसुद्धा फुलावरती घेऊन शिंपडू शकतात. नंतर किंवा मग गुलाबजल घेऊन शिंपडायचं आहे तर तेही मी केलेलं आहे. त्यानंतर धूप दीप हे सगळं आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे.
तर तुम्हाला जरा डिटेलमध्ये मांडणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझा मागच्या वर्षीचा महालक्ष्मीचा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. लक्ष्मीपूजन कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला पुढच्या वर्षी माहिती करून घ्यायचं असेल तर माझा तो व्हिडिओ नक्की बघा. तर इथं माझं वाळून झालेलं आहे धूप आणि दीप. त्यानंतर आता आपण समय पेटवून घेणार आहोत. तर आधी आपण सुरुवातीलाच तुपाचा दिवा पेटवला होता, नंतर आपण हा तेलाची ही समय पेटवायची आहे. आणि नवीन कोरी दिवे आपल्याला जे आपण आणतो दाराबाहेर वगैरे लावतो, पण काही दिवे आपल्याला ह्या चौरंगाच्या आजूबाजूला लावायचे आहेत. पूजेमध्ये कोरे दिवे लावणे गरजेचे आहेत. तर 5 दिवे तुम्ही कोरे दिवे नक्कीच लावा मातीचे, आणि मातीचेच हवेत ते. तर इथं माझ्यासाठी पूजा झाली आहे आणि इथं आमची आरती सुरू आहे. मिस्टर बसले आहेत माझ्यासोबत, आम्ही आरती करत आहोत. आई पण बसले आहेत, पूर्वेश आहेत. तर इथं आरती सुरू आहे. गणपती बाप्पांची केली, नंतर लक्ष्मीची आरती केली. तर अशा प्रकारे आम्ही आरती करून घेत आहोत. आणि त्यानंतर घरभर पूर्ण आपल्याला जे धूप आपण पेटवणार, कपूर पेटवणार आहोत. कर्पूर आरती सगळ्या घरामध्ये फिरवायची आहे. तुम्ही जे तिजोरीमध्ये पैसे वगैरे ठेवतात त्या तिजोरीचीसुद्धा पूजा करायची आहे. आणि तिथंसुद्धा आपल्याला कर्पूर आरती करून घ्यायची आहे. आणि थोडा वेळ तुमचं कपाट, तुमची तिजोरी उघडी ठेवायची आहे हे लक्षात ठेवा. इथं मी जो काही नैवेद्य आहे तो सगळा नैवेद्य इथं मी दिला आहे, ठेवलेला आहे. जसं पंचामृत आहे, बतासे आहे, लाया आहेत, गुळ खोबरं आहेत, पेढे, ह्या सगळ्या काही प्रसाद मी ठेवला आहे. त्यानंतर मिस्टर आता पूजा करत आहेत, बघू शकतात. घरच्या प्रत्येकाने देखील पूजा केली पाहिजे आपल्यानंतर, पण सर्वात प्रथम आपण जी घरातली लक्ष्मी आहोत, गृहलक्ष्मी, त्यांनी पूजा केली पाहिजे, मग बाकीच्यांनी. तर माझी गोष्ट मी आता परत एकदा तुम्हाला सांगते की तिजोरी 5 ते 10 मिनटं तरी तुम्ही उघडी ठेवा आणि तिला स्वच्छ करून घ्या आज आणि तिची पूजा करा. तर इथं बघू शकता तुम्ही आई बसल्या आहेत, मस्त अशी छान नवरी नेसून तयार होऊन बसल्या आहेत आई पण. तर त्यांनीसुद्धा पूजा केली होती. त्यानंतर आता तुम्हाला मी दाखवत आहे जवळून मांडणी तर कशी केली आहे. बघा, 5 सुगड ठेवले आहेत, कलश ठेवलेला आहे. आणि आपण हे लक्ष्मी स्वरूप आपण कलश ठेवतो त्यांना वेणी आणि सगळ्या काही श्रृंगाराचं सामान आपण अर्पण करायचं आहे. जो तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा नवीन म्हणजे असेल तो आणून ठेवायचा आहे. जुना नाही, नवीन सामान आणून 16 श्रृंगाराचा तुम्ही अर्पण करायचा आहे. जसं टिकली आहे, बांगड्या आहेत, कुंकू किंवा क्लिप्स वगैरे जे काही श्रृंगार सामान आहे, फणी, हे सगळं ठेवायचं आहे. तर इथं दिवाळीची मूर्ती आहे, तिथंसुद्धा मी सगळा श्रृंगार ते वाहिलेला आहे. पैसे वगैरे हे सगळं ठेवायचं आहे. इथं गणपती मांडलेले आहेत, कुलदेवता मांडलेले आहेत. त्यानंतर मी श्रीयंत्रसुद्धा नवीन आणलं होतं, तेसुद्धा पूजेत ठेवलेलं आहे. कवड्या आपल्याला 7 कवड्या नक्कीच ठेवायचे आहेत. गोमती चक्र ठेवायचे आहेत. तर ह्या वर्षी नाही ठेवलं असेल तर पुढच्या वेळेस नक्की ठेवा. इथं बघा, मिठाची पिशवी, जर जाडं मीठ मिळालं तुम्हाला खडे मीठ तर खूपच उत्तम. छोटा झाडू ठेवलेला आहेत. फळांचा देखील प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे. तिथं पंचामृत, पेढे, नंतर असा आपला घरी बनवलेला जो आपण स्वयंपाक आहे त्याचा नैवेद्य दिला आहे तर बघू शकता. नंतर फराळाचं जे काही आपण बनवलं आहे ते पण इथं आपल्याला अर्पण करायचं आहे, नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे, ठेवायचं आहे. तर बघू शकतात मी मागे श्रीयंत्र, कुबेराची प्रतिमा, महालक्ष्मीची प्रतिमा हे देखील ठेवलं आहे. एका पेपरवर श्री महालक्ष्मी भ्यो नमः असं लिहून ठेवलेलं आहे, तर तो देखील पूजेमध्ये ठेवला आहे. तर अशा प्रकारे मांडणी केली आहे. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आमच्या समोरच्या ज्या ताई आहेत, म्हणजे आमची मैत्रीण आहे आमच्या फ्लोरवरती, त्या दरवर्षी आमच्या सवाष्णीला आम्हाला बोलवतात हळदी कुंकासाठी. तर तिथे मी आली आहे. कुठे गेला मॅडम? साहेब आले. तर ह्या ज्या माझी मैत्रीण आहेत त्या श्रीमाताजींना खूप मानतात, बघू शकता. त्यांची प्रतिमा ठेवलेली आहेत आणि खूप सुंदर अशी पूजा मांडणी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मुलींनी
त्यामध्ये त्यांना मदत केली आहे। तर खूप सुंदर प्रकारे अशी पूजा झाली आहे त्यांची। ते आम्हाला हळदी कुंकू प्रसाद घेण्यासाठी ते दरवर्षी बोलवतात आणि मग आम्ही त्यानिमित्ताने अशा सगळ्याजणी एकत्र येतो आमच्या फ्लोरवरच्या, आणि नंतर खूप छान असा फोटो सेशन होतं आमचा। खूप सारे आम्ही फोटो वगैरे काढतो, 1-5 ते 10 मिनटं बसून छान गप्पा वगैरे मारतो। त्यानिमित्तानं काय होईना, पण आम्ही असे एकत्र येतो तर खूप छान वाटते। खूप मजा पाहू शकतात आपण, छान अशी आणि सुंदर आणि शांत अशी पूजा झालेली आहे। आणि नैवेद्य काय काय ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवलं, तर या सगळ्यांनी स्नान करायला आहे। चिवडा, बेसन लाडू, रवा मैदा लाडू, घरी बनवलेले आहेत, हे आणलेलं आहे, अनारसा, शक्करपाळी आणि चकली। काय आवडते तुम्हाला तर नक्की घ्या खायला। आणि जेवणाचा मेनू आहे तर छानपैकी बघा, पालक पनीर केलेला आहे, डाळ भात आणि जी आहे घट्ट अशी बासुंदी आहे, रबडीसारखी केलेली आहे, तुम्ही रबडी सुद्धा बनवू शकता। लक्ष्मीपूजनाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना शुभ दीपावली। शुभ दीपावली।